साई आदर्श मल्टीस्टेटच्या 11व्या वर्धापन दिनानिमित्त मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न. भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. अहमदनगर जिल्ह्यात अग्रगण्य ठरलेल्या राहुरी फॅक्टरी येथील साई आदर्श मल्टीस्टेटच्या 11व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरास मोठा प्रतिसाद मिळाला असून जवळपास 350 गरजू रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला आहे. साई आदर्श मल्टीस्टेट व के बुधराणी हॉस्पिटल पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या नेत्र तपासणी शिबिराचे उद्घाटन प्रेरणा उद्योग समूहाचे चेअरमन सुरेश वाबळे यांच्या हस्ते करण्यात आले. सर्वसामान्य कुटुंबातील नागरिकांच्या हितासाठी साई आदर्श नेहमीच धावून येते. आजचे नेत्रशिबिर हे निश्चितच सर्वसामान्यांसाठी फायदेशीर ठरले आहे असे सुरेश वाबळे यावेळी बोलताना म्हणाले. याप्रसंगी साई आदर्श मल्टीस्टेटचे संस्थापक चेअरमन शिवाजीराव कपाळे, साई आदर्श पतसंस्थेच्या चेअरमन संगीता कपाळे, आदर्श नागरी पतसंस्थेचे चेअरमन विष्णुपंत गीते, व्हाईस चेअरमन आबासाहेब वाळुंज, संचालक प्रकाश सोनी, आरपीआय जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांनी यावेळी सदिच्छा भेट देऊन चेअरमन कपाळे यांचा सन्मान केला. या शिबिरात 350 रुग्णांची नेत्र तपासणी केली असून 70 रुग्णांना साई आदर्श मल्टीस्टेटच्या वतीने पुणे येथे पाठवून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. तसेच 100 रुग्णांना मोफत चष्मे वाटप केले जाणार आहेत. यावेळी चंद्रकांत कपाळे, अविनाश गायके, बाळासाहेब मुसमाडे, सुभाष विटनर, संस्थेचे मॅनेजर सचिन खडके, शाखाधिकारी याकूब शेख आदी सहसाई आदर्श परिवारातील सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पत्रकार गणेश विघे यांनी केले. लोकनायक न्यूजसाठी प्रतिनिधी आशिष संसारे, राहुरी. आदर्श मल्टीस्टेटच्या 11व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं शुक्रवार 1 मार्च रोजी आपण महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते अविनाशजी भारती यांचं व्याख्यान आयोजित त्या ठिकाणी साई आदर्श परिवाराच्या वतीने केलं होतं. त्या व्याख्यानप्रसंगी अनेक मान्यवर त्या ठिकाणी त्या व्याख्यानासाठी उपस्थित होते. त्या व्याख्यानामध्ये राहुल गणपत शिंदे व साक्षी कोळशे यांची कामगार तलाठीपदी निवड झाल्याबद्दल त्यांचाही सन्मान त्या ठिकाणी आपण केलेला आहे. त्याचप्रमाणे स्वप्नील शेटे हे कार्यकारी अभियंता म्हणून ज्यांची सार्वजनिक बांधकाम विभागावर निवड झाली त्यांचाही त्या ठिकाणी सन्मान आपण केलेला आहे. त्याचप्रमाणे राहुरी तालुक्याचे पोलीस निरीक्षक सन्माननीय संजय ठेंगेसाहेब असतील, श्रीरामपूर विभागाचे पोलीस उपाधीक्षक सन्माननीय बसवराज शिवपूजेसाहेब असतील यांचाही सन्मान आपण त्या ठिकाणी केलेला आहे. ते त्या ठिकाणी उपस्थित होते. त्याचप्रमाणे राहुरीचे माजी आमदार सन्माननीय चंद्रशेखर भाऊ कदम हे त्या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. त्याचप्रमाणे नागेबाबा मल्टीस्टेटचे चेअरमन कडू भोकाळे असतील, व्यंकटेश मल्टीस्टेटचे चेअरमन सन्माननीय कृष्णा मसुरे असतील. त्याचप्रमाणे राज्यपत संस्था फेडरेशनचे संचालक वासुदेव काळे, समतापत संस्थेचे संचालक संदीपजी कोयटे, महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेसच्या दीपालीताई ससाने, त्याचप्रमाणे सचिन भाऊ गुजर, असे अनेक त्याचप्रमाणे तालुक्यातील पतसंस्था चळवळीतील अनेक मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित होते. आणि अनेक समाजबांधव महिला असतील, पुरुष असतील, युवक वर्ग असेल, भरभरून प्रतिसाद सर्वांनी त्या ठिकाणी या कार्यक्रमात दिला. त्याबद्दल सर्वांना मी धन्यवाद देतो. आणि अत्यंत चांगलं असं व्याख्यान त्या ठिकाणी पार पडलं. त्या व्याख्यानामध्ये सह्याद्रीच्या परिवारातील ज्या कर्मचाऱ्यांना 10 वर्ष त्या ठिकाणी सेवा त्यांची पूर्ण झाली त्यांचाही सन्मान त्या कार्यक्रमामध्ये त्यांना एक जोडीने त्यांचा सन्मान त्या ठिकाणी करण्यात आला. आणि त्यानंतर स्नेहभोजन त्या ठिकाणी पार पडलेलं आहे. असा सर्व दिवसभराचा असा तो कार्यक्रम त्या ठिकाणी पार पडला. त्याचप्रमाणे शनिवार दिनांक 2 मार्च रोजी सकाळी 10 वाजता डोळ्यांचं शिबिर बुधराणी हॉस्पिटल पुणे आणि सह्याद्रीच्या परिवार यांच्या संयुक्त विद्यमानं या ठिकाणी आज आयोजित केलेलं आहे. त्याचाही चांगला प्रतिसाद त्या ठिकाणी सर्वांनी दिलेला आहे. आणि आज दिवसभरात जे त्या ठिकाणी त्यांना ज्यांना नंबर लागत असतील चष्म्याचे त्यांना चष्माही मोफत त्या ठिकाणी सह्याद्रीच्या वतीने दिला जाणार आहे. त्याचप्रमाणे जे रुग्ण मोतीबिंद शस्त्रक्रियाची निघतील त्यांना पुणे येथे जाण्यायेण्याची व्यवस्था ही सह्याद्रीच परिवाराच्या वतीने करण्यात येणार आहे. त्याचाही सर्वांनी त्या ठिकाणी सर्व लाभ घेत आहेत. त्यांनाही रुग्णांना धन्यवाद देतो.
सर्वांचा आशीर्वाद सह्याद्रीच्या परिवारावर असाच कायम त्या ठिकाणी असावा. त्याचप्रमाणे सर्व पत्रकार मित्र मीडियात यांनी खूप मोठं योगदान आमच्या सह्याद्रीच्या परिवारासाठी केलेलं आहे, त्यांनाही त्या ठिकाणी धन्यवाद देतो. असंच सहकार्य सर्वांचं इथून पुढील काळातही सह्याद्रीच्या परिवाराला मिळत राहील ही अपेक्षा साईचरणी करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराज, जय सहकार. सर्वांना सर्वप्रथम नमस्कार. काल झालेल्या 11व्या वर्धापन दिनाच्या या कार्यक्रमासाठी, आनंद सोहळ्यासाठी मी म्हणेन, उपस्थित सर्व मान्यवरांचे पहिले प्रथम मी आभार मानतो. कारण सर्वजण बहुतांश शाखांवरून खूप लोक आले होते, त्यांनी आल्यामुळं कार्यक्रमाची खरंच शोभा वाढली आणि कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी त्यांचे खूप योगदान आहे, ज्यामध्ये पत्रकार बांधव असतील, कर्मचारी असतील, आमचा सर्व स्टाफ असेल, त्यामध्ये नॉन टेक्निकल स्टाफ, बॅकग्राऊंडमध्ये काम करणारे सर्वच माझे मित्र परिवार असेल, या सगळ्यांचा सहभाग लागला आणि खरंच कार्यक्रम खूप आनंदाने पार पडला. कालच्या कार्यक्रमासाठी वक्ते माननीय अविनाशजी भारती सर यांनी खूप प्रेरणा दिली, जनतेला आव्हान केलं की जीवन आपण आनंदाने कसं जगायचं, त्यामुळे एक प्रोत्साहन आलं आणि आज दिवसभर इतके फोन येत आहेत सर की कार्यक्रम खूप छान पडला, असेच वेळोवेळी कार्यक्रम दरवर्षी तुम्ही पार पाडाल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. निश्चितच आपण ते सर्व अपेक्षांना आपण पूर्ण करू आणि आज मोतीबिंदू आणि नेत्र तपासणी शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे, याचा देखील मागच्या वर्षी जवळजवळ 150 जणांनी लाभ घेतला आणि 50 ते 60 जणांचे मोतीबिंदूचे आपण ऑपरेशन केले. यावर्षी ती संख्या वाढता चालली आहे. मागच्या वेळेस ज्यांनी ऑपरेशन केले त्यांनी दुसऱ्यांना सांगून ते त्यांच्यासोबत घेऊन येत आहेत, असा अत्यंत चांगला प्रतिसाद आज देखील मिळत आहे, त्याबद्दल मी सर्वांचे त्या ठिकाणी धन्यवाद मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय सरकार. लोकनायक न्यूज